हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि मार्केट बघून तुम्हाला समजलंच असेल की कुठे गेली आहे. तर हो, कल्याणमध्ये होते. तर कल्याणमधलं नाही, मार्केट आहे आणि तिथे गेलेली होती. तर शॉपिंग नाही म्हणता येणार, पण जर आवडलं तर काही घेणार असं म्हणून मग गेली होती. तर सर्वच जसं आपल्या दहीपूल मेन रोडवर मिळतं ना, तसंच हे कल्याणचं मार्केट आहे. आणि मग तिथे गेलो होतो आम्ही. तर असं म्हणजे छोट्या मुलांचेही कपडे वगैरे, असे छोट्या मुलांपासून लहान मोठ्यांपर्यंत सर्वच काही मिळतं. मग असं चाललो होतो बघत बघत, जर आवडलं तर काही घेणार म्हणून. तर मग असं बघत बघत चाललो होतो. आणि मग हे अशी कुर्तीचं वगैरे दुकानं होते. आणि संक्रांत आता जवळच येते, तर साड्यांचं पण शॉपमध्ये ब्लॅक साड्या होत्या आणि छान होतं सर्वीकडेच. तर हे इथे ना कुर्त्यांचं दुकान होतं, तर स्पेशल कुर्तीचंच दुकान होतं. तर इथे एकदम वेगवेगळ्या याच्यामध्ये फॅशनच्या कुर्तीज होत्या आणि रिझनेबल होत्या शिवाय. आणि अगदी स्मॉलपासून ते डबल XL कुर्तीज होत्या. मग इथे आम्ही बघितल्या आणि एक कुर्ता घेतला इथे. आणि मग आम्ही पुढे निघालो. तर मी असं काही ठरवून गेलेली नव्हती काही घ्यायचं वगैरे, कारण जे आपल्याकडे मिळतं तेच तिकडे पण मिळतं. मग प्रत्येक वेळेस घेऊन ठेवायचं म्हणून मग मी जास्त काही घेतलं नाही. पण मग फिरून आले, बघितलं आणि खूप असं मोठं मार्केट आहे. आणि जसं आपल्या इथे मिळतं तसं सर्वच मिळतं मग म्हटलं. आणि प्रत्येक वेळेस असं होतं की वस्तू खूप घेऊन ठेवल्या जातात आणि मग त्या यूज होत नाही, म्हणून मग म्हटलं जास्त काही घ्यायचं नाही. मन तिला बाकीच्यांना घ्यायचं होतं, म्हणजे मी माझ्या बहिणींसोबत गेली होती तर मग त्यांना घ्यायचं होतं असं एक दोन वस्तू म्हणून मग सो गेलो होतो सोबत. मग फिरणं पण होईल आणि जायचंच होतं कल्याणमध्ये शिवाजी चौकामध्ये. माहीत होतं मला की तिथे असं मिळतं बरंचसं काय काय. तर मग असं असे छोटे छोटे रस्ते आहेत की जे असे अधूनमधून निघतात आणि असे मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी काय ना काय काही ना काही असं विकायलाच असतं. सो मग आम्ही चाललो होतो. हे असे पाणीपुरीचे स्टॉल वगैरे पण भरपूर होते. आणि संध्याकाळ होत आलेली होती. मग आम्ही किती 5-1 निघालो होतो आम्ही घरातून 5:30. तर मग आलो मग इथे 7:30 वाजले होते. आणि मुलांनी पण थोडंफार एक दोन वस्तू सांगितलं होतं, त्या पण त्यांच्या घ्यायच्या होत्या. तर मग चाललो होतो बघत बघत. हा चौक होता, आता मला ह्या चौकाचं नाव नाही माहीत. तशी लायटिंग वगैरे केलेली होती त्या चौकाला, रात्रीचं खूप छान दिसत होती लायटिंग. आणि मग असं आम्ही सगळं वॉकेबल डिस्टन्सवर होतो. मग आम्ही चालत चालतच चाललो होतो. आणि इथे ना स्टेशनरीच्या दुकानात आलो, तर ड्रॉइंग बुक वगैरे घ्यायची होती आणि कलर्स पण घ्यायचे होते. मग ते पण घेण्यासाठी आलो. आणि या गाडीवर येणं वगैरे, म्हणजे गाडी पार्क करणं म्हणजे तेवढं पॉसिबल होत नाही, म्हणून मग वॉकिंग डिस्टन्सवर आहे सर्व काही मिळतं. म्हणून मग येताना रिक्षाने आलो आणि मग नंतर सर्व वॉकिंगमध्ये फिरत होतो. तर इथे सर्व घेतलं मुलांचं स्टेशनरीचं सामान आणि मग निघालो तिथून. मग निघालो तो मेन मार्केट, जे मेन कल्याणचं मार्केट आहे, जे आपण आपलं जसं मेन रोडला वगैरे असं स्ट्रीट शॉपिंग असते तर तिथे गेलो आम्ही. तर हे जर आधीचं जे होतं ते सर्व असं शॉप्समध्ये होतं, हे सर्व असं स्ट्रीट शॉपिंग आहे. तर हे कल्याण मार्केट असं पर्स, आपले गळ्यातले, कानातले, जे पण काय आपलं मेकअपचं वगैरे सामान असतं ना, सर्व इथे मिळतं. मग आम्ही चाललो होतो. मग इथे पर्स बघितलं आणि मग इथून फक्त मी पर्स घेतली. तर छान होत्या पर्स पण आणि रिझनेबल रेटमध्ये होत्या आणि बरेचसे कलर व्हरायटीज खूप होत्या. आणि मग पुढे आलो, मग इथे असं कळ्यातले वगैरे होते, तनमणे वगैरे छान छान होते. पण मग एवढं सगळं घेऊन ठेवायचं, जास्त यूज होत नाही म्हणून मग काही घेतलं नाही. आणि ऑलरेडी आहेत म्हणून मग घेतलं नाही. तर तुम्हाला दिसतच असेल की सगळंच असं चप्पल, बँगल्स, आपले कानातले झुमका आणि हे मेकअपचं सामान, हे सर्वच असं काय काय मिळतं. मग सगळं काही बघितलं आणि मग गेलो पुढे. तर पर्सचे भरपूर असे स्टॉल होते, प्रिंटेड पर्स होत्या त्याच्यामध्ये. तर निघालो मग. तर पुढे जात होतो आणि मेन म्हणजे क्लोथ्सच्या शॉपमध्ये आम्हाला जायचं होतं. मग इथे मध्ये ना सर्व असे कपड्यांचे दुकानं आहेत. मग तिथे गेलो आम्ही आणि असं छोटासाच रस्ता आहे तिथून जाण्यासाठी, हे आहे. मग तिथून आम्ही गेलो, तिथे गेलो. मग तिथे एकदम काय जे घ्यायचं होतं ते घेतलं, बघितलं. मग इथे पण असे छोटे छोटे स्टॉल्स होते, जे हेच आहे आपलं छोटे छोटे कपडे वगैरे, लहान मुलांचे कपडे. आणि मग तिथे स्टॉल वगैरे घेतला आणि मग आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो.
मग जाता जाता पण मी एक दोन वस्तू घेतल्या, तर खूप गर्दी होती, मग मी ते शूट नाही केलं आणि ट्रॅफिक पण खूप होती, त्यामुळे मग आम्ही पटापट जे काही घ्यायचं होतं, कारण 8 वाजले होते आणि 31 होता, तर रस्त्याने खूप गर्दी होती आणि ट्रॅफिक पण खूप होती, मग मी काही जास्त शूट केलं नाही. इथे जिथे गर्दी नव्हती तिथे मी शूट वगैरे केलं आणि मग आम्ही जे घ्यायचं ते घेतलं आणि मग आम्ही घरी गेलो. मग दुसऱ्या दिवशी मी निघालेली होती ओझरला येण्यासाठी, तर मी हे कसाराच्या कसारापर्यंत आले आणि कसारापासून पुढे जेव्हा मी बसली होती ओमनीमध्ये, तिथून पुढचं आहे हा सर्व व्ह्यू, कारण लोकलचं मी शूट नाही केलं कारण गर्दी आणि तेच मग मोबाईल वगैरे, म्हणजे थोडं रिस्की, त्यामुळे मग मी लोकलचं काहीच नाही केलं आणि थोडीशीच गर्दी होती लोकलला, म्हणून मग लोकल म्हणजे वेळेवर अगदी घाई घाई त्यामुळे नाही केलं. मग आम्ही कसाऱ्यामधून काळी पिवळीमध्ये बसलो आणि निघालो होतो. त्या सर्व घोटी इगतपुरीचा व्ह्यू आहे, तर खूप मस्त वातावरण आहे आपल्या घोटी इगतपुरी नाशिकचं, आणि तिकडे एवढी थंडी नव्हती तर इथे गारवा होता. आणि मग आम्ही येताना आम्हाला एकदम म्हणजे आम्ही आरामशीर आलो, आम्हाला काही जाताना थोडासा म्हणजे आम्ही गर्दीमध्ये गेलो, येताना तशी गर्दी नव्हती. तर मग हे सर्व ना आपलं घोटी इगतपुरीचं व्ह्यू आहे, तर खूप छान असे डोंगर वगैरे. आता आपले नाशिकचे जे आहेत त्यांना तर माहितीच आहे, तर किती छान आहे म्हणजे आपलं बघण्यासारखं आहे, बाहेरचं वातावरण खरंच खूप मस्त असतं. तर मग हे सर्व ना शौर्य शूट करत होता, एक एक व्हिडिओ घेत होता आणि बघायला पण खूप छान वाटत होतं. मग आम्ही ना घोटी क्रॉस केलं, मग आम्ही इगतपुरीमध्ये आता पोहोचणारच होतो. तर सगळ्यांनीच न्यूज वगैरे बघितले असेल तर माहीत असेल, तर इगतपुरीला जे कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काल आग लागली होती आणि त्याचा एवढा मोठा हे होता की त्याचा हा जो धूर वगैरे दिसतो तुम्हाला काळा काळा, तो सगळा अगदी लांबपर्यंत दिसत होता आणि ते बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केलेली होती रोड रस्त्यावर हायवेवर. तर मग तिथूनच आम्ही चाललो होतो, तर म्हणजे सुट्टीचा दिवस होता तर कंपनीमध्ये एवढं काही नुकसान भरपूर झालं, पण जीवितहानी एवढी झाली नाही, ते चांगलं झालं की जीव म्हणजे लोक वगैरे नव्हते तिथे कामाला सुट्टीच्या दिवसामुळे, पण मग बाकीचं मटेरियल वगैरे तिथे भरपूर नुकसान झालं त्या कंपनीमध्ये. आणि खूप मोठी लागलेली आग की म्हणजे न्यूजला तुम्ही जर ऐकलंच असेल की 7-8 तासाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा त्यांना हे आग विझवण्यामध्ये यश नव्हतं आलेलं. तर हे सर्व ना असे लोक तिथे बघत होते रस्त्यावर उभं राहून, आणि हे सर्व आम्हाला खूप लांबूनच दिसत होतं की काहीतरी झालेलं आहे आणि गर्दी वगैरे दिसते आणि हा धूर खूप लांबपर्यंत दिसत होता. तर एकदम बघा हे इथे सर्व लोक आहे ना ते बघण्यासाठी उभे होते, तर बाजूची झाडं वगैरे खूप असं नुकसान झालं आणि 2 ठिकाणी लागलेलं होतं. तर भरपूर अशा रस्त्याने नंतर पुढे आम्हाला ट्रॅफिक लागलं, रस्त्याने गाड्या वगैरे खूप जात होत्या, ते याच्यासाठीच ह्या आगीचं हे करण्यासाठी तिथलं पटकन आग विझवण्यासाठी वगैरे. तर हे बघा तुम्ही बघू शकता खूप मोठी लागलेली होती आग आणि इथे ना खूप गर्दी होती लोकांची गाड्यांची. मग आम्हाला थोडी ट्रॅफिक लागली, मग आम्ही निघून गेलो पुढे. तर मग इगतपुरीनंतर मग आम्ही लगेच नाशकामध्ये पोहोचणारच होतो आणि मग द्वारकेला आम्ही पोहोचल्यानंतर ते येणार होते आम्हाला घ्यायला. ते इथे ना गर्दी होती थोडीशी, मग आमची गाडी पण स्लो झाली आणि लोक असे रस्त्यावर उभं राहून राहून बघत होते, कारण की खूपच भयानक झालेलं होतं दृश्य आणि एकदम म्हणजे ती आग एवढी होती, त्याचा धूर एवढा होता की रस्त्यावर पूर्ण सावली पडलेली होती आणि पुढे ऊन होतं, तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसतच असेल, खूपच म्हणजे भयानक झालं होतं. मग आम्ही काही नाही, मग आम्ही पुढे क्रॉस केलं, इगतपुरी क्रॉस केली, मग आम्ही आलो. तर मग आल्यानंतर ना आम्ही द्वारकेला उतरणार होतो आणि द्वारकेला मग ते घ्यायला येणार होते आम्हाला. तर छान होतं वातावरण, तुम्हाला दिसत असेल मस्त होतं वातावरण, ऊन, थोडीशी थंडी, थोडीशी गार हवा, छान होतं सर्वच वातावरण. आपल्या इथलं नाशिकचं वातावरण थंडच असतं, म्हणजे गरम असं तर फक्त मार्च एप्रिल ह्या 2 एप्रिल मे ह्या 2-3 महिन्यांमध्येच थोडीशी उन्हाळा जाणवतो, अदरवाईज आपल्या इथलं इतर वेळेस आपलं वातावरण कसं छान थंडगार असतं. कसारा सोडलं की लगेच थंडी वाजायला सुरुवात होते आणि कसारा क्रॉस केलं की लगेच गरम व्हायला सुरुवात होतं. बराच वेळ आम्हाला तरी 1-1.5 तास लागला कसारा टू द्वारका यायला, आणि मग आम्ही द्वारकेला पोहोचलो. मग द्वारकेला पोहोचल्यानंतर आम्ही इथे उभं राहिलो थोडा वेळ, 10-15 मिनिट, आणि मग आम्हाला ते घ्यायला आले. मग आम्ही घरी गेलो ओझरला.
तर असा झाला, अशी आमची सुट्टी, क्रिसमसची सुट्टी आम्ही कल्याणमध्ये स्पेंड केली. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.